नमस्कार। आता मुलाखतीची ही दुसरी क्लिप। अगोदरच्या क्लिप मध्ये आपण काय सांगितलं, मुलाखत कशासाठी, काय बाबी तपासल्या जातात, प्रश्नांचे दोन प्रकार कोणते, राईट, ते रिपीट न करता आता पुढे मी काय बोललो होतो की दुसऱ्या क्लिप मध्ये मी तुम्हाला एरियाचं क्वेश्चन सांगेल विस्तृत। थोडक्यात काय, असे कोणते एरियाज आहेत ज्याच्यावर सन्माननीय पॅनल सदस्य आपल्याला प्रश्न विचारतात, असे कोणते एरियाज आहेत? तर मित्रांनो, तसे एरियाज बघा 7 एक एक सांगतो। आता पहिला एरिया आहे, तुम्ही टकटक दार वाजून आतमध्ये गेले, मे आय कम इन सर? यस प्लीज कम, या बसा। मग सुरू होते कहो, सध्या तुम्ही काय करता? हा पहिला मुद्दा, सध्या तुम्ही काय करता, याचे बघा क्लिअर कट दोन उत्तर आहेत। सर, मी सध्या स्पर्धा परीक्षांचा पूर्ण वेळ अभ्यास करतो, पहिलं उत्तर। दोन, सर मी या ठिकाणी जॉब करतो किंवा शेती करतो, बरोबर। जर तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास पूर्ण वेळ करत असाल तर विषय संपला। हा, तुमच्या ह्याच्यामध्ये जर असं वाटलं की बाबा एक 5-6 वर्ष झाले तुमचं ग्रॅज्युएशनला, तर मग एखाद्या वेळेस तिथे काही प्रश्न येऊ शकते की एवढे वर्ष कोणत्या कोणत्या परीक्षा पास झाल्या, कसा कसा अभ्यास केला, एवढा वेळ का लागला, असं एखाद्या विचारू शकते। पण टेन्शन नका घेऊ, याची उत्तर तुम्ही तयार करा, राईट। मी काय बोललो, सध्या काय करता, याचे दोन टाईपचे उत्तर आहेत। एक, तर पूर्ण वेळ अभ्यास करतो, मग एखाद्या सन्मान्य सदस्य असे विचारू शकते, मग अभ्यास कसा केला, कोणते कोणते पुस्तक वापरले, अभ्यास कसा करायला पाहिजे, वगैरे वगैरे, रिलॅक्स मध्ये। पण दुसरं उत्तर काय असेल, सर मी जॉब करतो, शेती करतो किंवा एखादा दुसरा व्यवसाय करतो, काही असू दे, हे दुसऱ्या प्रकारचं उत्तर। जर तुम्ही दुसऱ्या प्रकारचं उत्तर दिलं ना, समजा तुम्ही कोणी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असेल, द्या तुम्ही, काय प्रॉब्लेम। कोणी शेती करत असेल, सांगा, काही प्रॉब्लेम। कोणी दुग्ध व्यवसाय करत असेल, नो इश्यू, कीप गोइंग। फक्त दुसऱ्या प्रकारचं तुम्ही उत्तर देताना पोरांनो, तर तिथं तुम्हाला दोन प्रकारचे प्रश्न विचारले जातात। एक वस्तुनिष्ठ प्रश्न, उदाहरणार्थ शेती, शेती करतो, अच्छा शेती करता का, बर, किती एकर शेती आहे तुम्हाला, कोरडवाहू आहे का पाण्याखालची आहे, कोणती पिकं घेता, सोयाबीन कधी पेरतात, वगैरे 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 वगैरे, भरपूर जरा वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणतो, वन लाईनर तुमच्या भाषेत सांगायचं म्हणजे। दुसऱ्या प्रकारचे प्रश्न हे करंट डेव्हलपमेंटशी संबंधित असतात, किंवा आपण काय म्हणतो त्याला मतप्रदर्शक असतात। उदाहरणार्थ कहो, तुमच्या भागातील शेतीचे काय समस्या आहेत, शेतीच्या समस्या दूर करण्यासाठी शासनाच्या योजना सांगा, बरोबर, असे वेगळ्या प्रकारचे। म्हणून सध्या काय करता हा एरिया लक्षात आला, बरोबर, त्याचे दोन उत्तर, एक तर मी पूर्ण वेळ अभ्यास करतो स्पर्धा परीक्षांचा, किंवा नोकरी व्यवसाय किंवा शेती करतो। पण दुसरं उत्तर सांगितल्यानंतर त्याच्यात बारकावे तुम्हाला माहिती पाहिजे, क्लिअर। पहिला एरिया ऑफ क्वेश्चन बाजूला, सध्या काय। दुसरे एरिया ऑफ क्वेश्चन कहो, आता विचार तुम्ही, हा तुम्ही आतमध्ये गेले, मॅम कमी सर, हा यस प्लीज कम, सिट डाऊन, असं हे पाहता पाहता तुम्हाला विचार कहो, म्हणजे वडील काय करतात सध्या, बघा वडील काय करतात। आपण आता उदाहरण घेऊ की समजा एका मुलीला विचार, वडील काय करतात, मुलीने सांगितले की सर माझे वडील नोकरी करतात, ठीक आहे, मुलीने दुसरं उत्तर सांगितलं, सर माझे वडील शेती करतात। मग शेती करतात म्हणल्यावर ते विचारते, तुम्ही शेतात गेलात का मॅडम कधी, सॉरी सर नाही मी शेती कधी गेले, मग त्याच्यानंतर शेतीवर प्रश्न नाही विचारणार। पोरं म्हणतात नाही नाही वडिलांची नोकरी आहे मग त्यांचं माहीत पाहिजे, यांचं माहीत, तसं नाही आहे। नोकरी वडिलांचा भाग असतो,
शेती वडील करत असते. इवन आपल्या अॅग्रिकल्चरच्या बऱ्याच मुलींना विचारायचे, तुम्ही अॅग्रिकल्चर केलंय मग तुम्ही शेती का नाही करत? ते सांगायचे की सर बाबांनी मला अगोदरच सांगितलं तू अॅग्रिकल्चरचं झाली तरी तू तुझ्या नोकरीचं बघ, शेती मी सांभाळतो, इट्स गुड. वडील काय करतो? फक्त जर तुम्ही जर समजा ते कोणी म्हणले की सर माझे वडील शेती करतात, मग सर परत तुम्हाला विचारतात की तुम्ही कधी शेती करता का? तुम्ही हो म्हणले ना तर मग पुढचे प्रश्न येणार. हे म्हणलं तुम्ही हो म्हणले तर पुढचे प्रश्न येणार. पण तुम्ही जर म्हणले की सॉरी सर मी शिक्षणासाठी शिक्षणावरच लक्ष दिले, मी काही शेती नाही केली, इट्स ओके, विंडो क्लोज. तुमचा बायोडेटा समोर ठेवा, या गोष्टी लगेचच तुम्हाला क्लिअर होते. सध्या काय वडील काय करतात? शेती तुम्ही केला का? हो नाही, हो म्हणले तर सगळं माहीत पाहिजे, नाही म्हणलं विषय सांग. मला आठवते मी एका विद्यार्थ्याचा सोयाबीनवर 20 मिनिटं इंटरव्ह्यू घेतला होता आणि त्याने खरंच एकदम भारी उत्तर दिली होती, कारण मी शेती केली, शेतीत वाढलेला माणूस आहे, केली जरी नसली आता एवढ्यात तरी. हा दुसरा एरिया ऑफ क्वेश्चन. पहिला काय होता? सध्या काय करता. दुसरा काय होता? वडील काय करतात. तिसरा, कुठून आलात तुम्ही? काय कुठून आलात तुम्ही? सर मी नांदेड जिल्ह्यातल्या याया तालुक्यातल्या याया गावचा आहे. नांदेड जिल्ह्यातल्या याया तालुक्याच्या याया गावचा आहे. ओके. सर मी विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील याया तालुक्यातल्या याया गावावरून आलोय. सर मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या याया तालुक्यातील याया गावचा आहे. ओके, वेगवेगळे घेतले आपण, ठीक आहे. आता तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्या. कुठून आलात तुम्ही म्हणला की इथे तुम्ही 2-3 विंडो उघडता. एक तुमचा तालुका, तुमचा जिल्हा, तुमचा विभाग. तालुका, जिल्हा आणि विभाग हे 3 सब सेक्शन्स आहेत इथे तुम्हाला अभ्यास करण्याचे. एखाद्या वेळेस तुमचा तालुका खूप प्रसिद्ध असला, समजा कराड आहे, मग विचारतील ना कराडवर, इट्स व्हेरी फेमस. शिर्डी आहे, माहूर आहे, मग विचारतील. तालुक्यावर प्रश्न येऊ शकतो, जिल्ह्यावर प्रश्न येऊ शकतो आणि रिजनवर प्रश्न येऊ शकतो. उदाहरणार्थ रिजनवर प्रश्न बघा, कहो तुम्हाला काय वाटतं मराठवाड्याच्या मागासलेपणाचे काय कारण आहे? किंवा सांगली, सातारा, कोल्हापूर असेल, कहो तुम्हाला काय वाटतं की पावसाळ्यामध्ये तिथं पुराची परिस्थिती आता सध्या का नेमकी का निर्माण होते? आर यू गेटिंग माय पॉइंट? बरोबर. तालुका, जिल्हा, विभाग. तालुका, जिल्हा, विभाग, मग याचा तुम्ही अभ्यास कसा करायचा? एक, तुम्हाला त्या भागाची वैशिष्ट्य माहित पाहिजे. 2, समस्या माहित पाहिजे. मी काय बोललो? वैशिष्ट्य माहित पाहिजे, 2 समस्या माहित पाहिजे. ह्याचा अभ्यास करण्यासाठी एक सोर्स सांगू तुम्हाला चांगला, नाही का? ते हॅलो पुणे, हॅलो नांदेड, हॅलो भंडारा, हॅलो गोंदिया, हॅलो कोल्हापूर, अशा जे मोठ्या पेपरला जे लोकल सप्लिमेंट असतात ना, त्याच्यामधून अत्यंत चांगला अभ्यास होऊ शकतो याचा आपल्या भागाचा. खूप काही मोठे ग्रंथ वाचायची गरज नाही, आपल्याला ग्राउंड लेवलची माहिती आपल्या भागाची असणं गरजेचे आहे. कुठून आलात तुम्ही म्हणलं की मग तालुका, जिल्हा आणि विभाग, त्याचे काय माहीत पाहिजे? 2-4 वैशिष्ट्य, 2-4 समस्या. वैशिष्ट्यामध्ये एखादं धार्मिक असावं, एखादं राजकीय असावं, एखादं भौगोलिक असावं, एखादं आर्थिक असावं. तसंच समस्यांमध्ये सुद्धा चांगल्या समस्या असाव्या. प्रश्न आपल्याला कळायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ पुणे जिल्ह्याच्या समस्या काय असं एकदा प्रश्न आयोग विचारायचे, मग त्याच्यावर सांगायचे की सर पुणे जिल्ह्याच्या समस्या या शहरापेक्षा थोड्या वेगळ्या आहेत. उदाहरणार्थ इकडं राजगृहनगर पासून पुण्यापर्यंत, त्याच्यानंतर आपल्या शिरूर पासून पुण्यापर्यंत, किंवा इकडं या साताराला जाताना तिथून साधारणतः 1.5 तासाचा जो रस्ता येते, मोठमोठे हायवे झाले आहेत, या हायवेवर हेवी ट्रॅफिक असते, अपघातांचं प्रमाण जास्त आहे, ही एक समस्या आहे. शिवाय पुणे जिल्ह्याच्या समस्यांमध्ये जे जमीन विक्रीतून निर्माण झालेल्या समस्या आहेत त्याचा समावेश आहे. असं समस्या वेगवेगळ्या, वैशिष्ट्य वेगवेगळे,
एरियाज ऑफ क्वेश्चन्स मध्ये मी तुम्हाला सध्या काय करता, वडील काय करतात आणि कुठून आलात तुम्ही, हे तीन एरिया सांगितले. पुढचे तीन एरिया पुढच्या क्लिप मध्ये. ऑल द बेस्ट.